विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिसांनी समाजकंटकांवर तसंच गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. समाजकंटकांवर वचक बसावा यासाठी आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पॅरामिलिटरी फोर्स आणि शहर पोलिसांच्या वतीनं संचलन करण्यात येत आहे, जेणेकरून समाजकंटकांकडून या निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. जोडभावीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना कुंभारी नाका परिसरातून तसंच बलिदान चौक परिसरातून रूट मार्च करण्यात आला. याबाबतची अधिक माहिती जोडभावीपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी दिली. विधानसभा इलेक्शनच्या अनुषंगाने 21 तारखेला मतदान होणार आहे, तर त्या अनुषंगाने जोडभावीपेठ हद्दीमध्ये लोकांना करण्यासाठी आज रूट मार्च आम्ही बलिदान चौक येथून सुरू करत आहोत. सदरचा रूट मार्च हा कस्तुरबा मार्केट सम्राट चौकी लोकांनी सुरक्षितपणे घरातून बाहेर निघून मतदान करावं हा मेसेज देण्यासाठी आम्ही तयारीत आहोत. या मेसेज देण्यासाठी आज आम्ही हा रूट मार्च आयोजित करण्यात आलेला आहे. सर किती सहभाग आहे, किती लोकांचा सहभाग आहे? सदर रूट मार्चमध्ये सी आय एस एफचे जवळजवळ 150 कर्मचारी, आमचे पोलीस आयुक्ताकडील RCPचे 40 कर्मचारी, तसेच RPFचे 60 कर्मचारी याच्यात सहभागी झालेले आहेत आणि 6 अधिकारी.